नमस्कार तुम्हाला सगळ्यांना, कसे आहात? फर्स्ट क्लास, माझं नाव शरद आहे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे द महाराष्ट्रीयन कपल. फर्स्ट ऑफ ऑल परत एकदा सॉरी, 11 दिवसानंतर मी तो जो व्हिडिओ आज तुम्ही म्हणजे तुम्ही जो लास्ट व्हिडिओ बघितला घर शिफ्टिंगचा, तो शूट करून खूप दिवस झाले होते, पण वेळच नाही मिळत होता की तो मी पार्ट एडिट करू आणि टाकू. तर सॉरी फॉर दॅट, खूप लेट झाला व्हिडिओ. 11 दिवस 11-12 दिवस झाले होते ॲक्च्युली. आणि मी तुम्हाला आपलं देवघर ॲक्च्युली जस्ट पूजा केली मी संध्याकाळचे 8 वाजले. आम्ही मी आणि कृतिका गेलो होतो पालघरला, कारण की तिचे जे हर्बल लाईफचे प्रॉडक्ट होते त्यांचे क्लायंट त्यांना द्यायचं होतं, पण पोपट झाला, ते ऑफिसमधून निघून गेले होते. तर येता आता आम्ही मस्त बाईक राईड केली आणि एक चहाचा स्टॉल आम्हाला दिसला जिथे कांदा भजी होती. तर पाऊस आणि कांदा भजी तुम्हाला माहीत आहे ते एक स्पेशल नात आहे, तर मस्त कांदा भजी एन्जॉय केली आणि मग इथे बोईसर लागलो. तर आज आहे स्पेशल दिवस. आज काय स्पेशल आहे? तर आज आहे आमच्या मदर इन लॉचा म्हणजे सासूमाचा वाढदिवस. सासूमा नाहीच बोललं पाहिजे, ॲक्च्युली आईच बोललं पाहिजे, कारण की मला खूप सांभाळलं आहे यार. म्हणजे मी काय बोलू, म्हणजे माझ्याकडे शब्द नाही खरं. थोडं बोलता बोलता इमोशनल होऊन जाईल, तर मी ते थोडंसं इमोशनल पार्ट आपण नंतर काहीतरी करू. पण खरंच आज भारी वाटतं, आज वाढदिवस आहे. आणि ॲक्च्युली मी आज ऑफिसला गेलो नाही, मी आज वर्क फ्रॉम होम करत होतो. तर दुपारी फोन आला होता आमच्या आईंचा, तर आम्हाला सांगितलं जावई मी तुमच्यासाठी आईस्क्रीम आणलं आहे. तर बड्डे त्यांचा आहे, पण आईस्क्रीम ट्रीट मला, म्हणजे यार खूप मोठी गोष्ट आहे, माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला मी एक्सप्लेन नाही करू शकत ॲक्च्युली यार. आता मी फटाफट इकडे निघतो, थोडंसं ऑफिसचं माझं काम बाकी ते करतो मी. आणि ॲक्च्युली तिकडे रणजिताताई, विशालदादा आणि कृतिका आहे, केक कट सेरेमनी त्यांची चालली. माझं थोडंसं काम आहे, ते थोडीशी छोटीशी एक मीटिंग आहे, ती जर झाली आणि जर मला जाता आलं तर चांगली गोष्ट आहे, नाही तर मग तुम्ही ताईच्या व्हिडिओमध्ये बघालच तो छोटासा सेलिब्रेशन. बाकी मस्त मजेत चालली आहे लाईफ. तुमची कशी चालली नक्कीच सांगा, आणि पावसाळा एन्जॉय करताय की नाही ते पण सांगा. चला भेटतो थोड्या वेळात. आणि बर्थडे गर्लनी केक कापून लेकीकडे सुपूर्त केलंय खायला. हा जावयांसाठी आहे, थोडं मी टोचे मारते. आणि भरपूर पाऊस पडतोय इकडे. आणि बर्थडे गर्ल मम्मीला आम्ही बोला मम्मीला आम्ही मम्मी काही केक खात नाही, असं फक्त तोंडाला लावला तिला भरवताना. तिच्यासाठी आईस्क्रीम आणली ती, ती तरी थोडी तरी खाते ती, ते स्ट्रॉबेरी आईस्क्रीम, मम्मीचं गिफ्ट आणि आमचा हा केक. कसं वाटते बर्थडे संपायला लागला? सकाळी लवकर उठला? कितवा बर्थडे मम्मी? 55 ना. दोघांचा जुलैला बर्थडे, सेम टू सेम. सासू आणि आईचा, सासूबाईंचा. पोटात दुखेल हा जो व्लॉग आहे मी जो कंटिन्यू करतोय हा 13 जुलैला करतोय. आज आहे गुरुपौर्णिमा आणि आज माझ्या मम्मीचा पण बड्डे. पण तुम्हाला माहिती आहे खतरनाक मला पाऊस पडतो, म्हणजे सकाळपासून एकदम. मग ॲक्च्युली मला कल्ल्याला जाता नाही आलं आणि मग मी आज बाळ इधरही बाळ आई आहे पालघर बोईसरनं. तर आता माझी बहीण पोचली तिकडे, तर छोटासा केक सेरेन मी आम्ही नाही पोचलो. केक कट करेल मम्मीला, बोलून छोटासा व्हिडिओ बनव आणि पाठव मला. आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट, आपल्या फॅमिलीतला माझा भाऊ रोहित त्याची एंगेजमेंट झाली, तर आय एम रिअली हॅपी फॉर हिम. रोहित आणि मयुरी तुम्हाला दोघांना कॉंग्रॅट्स. आणि कृतिका आणि मी नाही येऊ शकलो, त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. कृतिका हॉस्पिटलाइज होती, मी हे कोणाला सांगितलं नाही. ॲक्च्युली व्हिडिओमध्ये म्हणजे मध्ये व्हिडिओ बनवला परत मग गायब, आणि हा व्हिडिओ आता मी कंटिन्यू करतो आहे. तर ती थोडीशी आजारी होती, हॉस्पिटलाइज होती, तर आता ठीक आहे ती. आवाज येतो आहे ना, तर त्याच्यामुळे आम्हाला जाता नाही आला. थोडंसं सॅड वाटतंय, कारण की मला रोहितच्या जे सेरेमनी होती रिंग सेरेमनी ते शूट करायची होती, ती राहून गेली. काय रडतेस का? मला तर रडतेस की नाही. ॲक्च्युली आम्हाला खरंच जायचं होतं आणि आम्ही खूप आधीपासून हे ठरवलं होतं. आणि बोलतात ना असं की ज्या गोष्टीसाठी खूप अति एक्साइटेड असतो त्याचं काहीतरी खूप जास्त सॅड झालं ॲक्च्युली. पण ठीक आहे, मी रोहितला बोललो की आपण तुझ्या लग्नाला धमाल करू. एकदम एकदम बेकारवाली धमाल, म्हणजे आता हे बेकारवाला समज आहे तुम्हाला कसं वाटतं. हां, तर मला शूट नाही करताना तर
थोडंसं क्लिप आहे माझ्याकडे रोहितनी पाठवली, तर मी व्हिडिओच्या एंडला टाकीन. आणि मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करीन की त्या दोघांना खूप सारे विश करा तुमच्याकडनं. आणि आम्ही खूप जास्त, मी तर जास्त खुश आहे कारण की तो भाऊ मला, आता मी त्याच्याबद्दल काय सांगू, त्याच्याबद्दल एकदा स्पेशल व्लॉग मी बनवीन आरामशीर. बिछडावा मला युट्यूब थ्रू भेटलेला भाऊ आहे तो. चला ठीक आहे, आता हा व्लॉग इथपर्यंत, छोटासा व्लॉग होता का, बराच छोटा आला कारण की जो मी व्लॉग लास्ट म्हणजे स्टार्ट केला होता सासू माचा वाढदिवस, त्याच्यानंतर माझी बायको आजारी पडली आणि मग रोहितचा एंगेजमेंट आणि मिळाला तर मम्मीचा छोटासा व्हिडिओ क्लिप बर्थडेचा केक कटिंगचा तो टाकेन. बाकी करू व्लॉग, आता थोडासा टाईम मिळेल तर नक्कीच व्लॉग करू. सॉरी फॉर दॅट, आम्हाला टाईम नाही मिळत. मॅडम तो फुल आश्वासन देतात की मी करीन, काय करत तर नाही ती. ठीक आहे, आणि पाऊस खूप एकदम जास्तच वाढला आहे तर प्लीज काळजी घ्या. ट्रॅव्हलिंग करत असाल ट्रेनमध्ये तर आरामशीर चढा, आरामशीर उतरा, कारण की मी एकाला बघितलंय पडताना एकदम घाणेरडा, तर प्लीज नका करू मुंबईमध्ये ट्रॅव्हलिंग करत असाल तर. ठीक आहे.